यांच्या बाबतीमध्ये मी हे ठामपणे सांगू शकतो, वाजपेयींच्या बाबतीमध्ये, अडवाणींच्या बाबतीमध्ये कधीही अशा पद्धतीचे वक्तव्य कधीही कोणी केलेली नाही. काही अंशी म्हणालो, काही अंशी म्हणालो त्याच्यात अंश आला. म्हणजे माझी विनंती राहील, या प्रश्न हा प्रश्न खरोखरच त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक लाजीरवाणा असा हा प्रश्न आहे, आणि म्हणून आपण बोलून घ्या, सगळ्यांना सगळ्यांजवळ चर्चा करा. परंतु कालच्या ह्या बोल या कालच्या घटनेचं समर्थन होता कामा नये, आणि त्यासाठी त्यांच्यावर कारवाई हे गरजेचं आहे हे परत एकदा मला या ठिकाणी सांगायचं वाटते. लागला हे आता याच्या दोन्ही बाजूंनी चर्चा झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना सुधीर भेटलीस, आता प्रश्नोत्तरांकडे जायचंय आपल्याला. त्याच्या आधी मला मनीषा यांना बोलायला द्यायचंय, ते शांतता होण्याच्या दृष्टीने सभागृहात. तर तुम्ही रागव नका, एवढं रागवायचं नसतं मनीषा, हा तर देणार आहे बोलायला. तर आता काय झालंय, देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या पद्धतीने शैलीत त्यांचे उत्तर दिले नाही. आता जे विरोधी पक्ष आरोप करतो किंवा जे शब्द वापरतो ते मागे घ्यायची कोणाचीच इच्छा नाही हे मला चांगलं माहिती आहे. म्हणजे बाहेर त्यामुळे प्रत्येकाचा लोकशाहीचा अधिकार आहे, परंतु त्याच्यामध्ये काही सीमारेषा पाळण्याचा प्रयत्न केला जावा, विशेषतः वेळे मारणं किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या करून कारण याच्यामध्ये इच्छा साहेब अतिशय ज्ञानी सभासदात एका सभागृहाचे सदस्य कसे दुसऱ्या सभागृहाचे सदस्यावर कारवाई करणार, त्यामुळे थांबवून करतात. सतीश पाटीलजी कसं कुठल्या देवाने जाणार, एका जे सदस्य दुसऱ्या सभागृहाचे सदस्य त्यांच्यावर हाही सभागृह कारवाई करू शकत नाही. तुम्ही समजून घ्या सगळे, परत परत तेच बोलू नका. तुमच्या मनाची नोंद सर्व जणांच्या तिकडे आणि इकडे वर झालेली आहे. आता मी आमच्या संपर्क तुम्ही खाली बसा. काय आता हा विषय नाही, वरच्या सभागृहाचे सदस्य त्यांना ते झालेले होते, त्या संदर्भावरची कारवाई होईल अशी आमची अपेक्षा. मी तपास करत नाही, नाही माझ्याकडे जी माहिती त्याच्याकडे नाही आहे. नाही माहिती घेतली वाढवायचं असेल, वाढवायचं असेल वरच्या सभागृहाचे नव्हते तपासून द्या. आम्ही खाली व्हिडिओ तपासला, आम्ही व्हिडिओ तपासला. तर मग या वरच्या सभागृहाचे लोक मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध शिवे देणार त्या ठिकाणी हजर होते. त्याच्यावर कसं खरं हक्क कारवाई, खरं कारवाई, खरं हक्क कारवाई करा असं नाही आहे, हे बरोबर नाही आहे. आता तुमच्याकडे जी माहिती असेल ना तर ती मला मी तपासून देते, पण त्याच्या आधी तुम्ही एकदम पुरावा काय असेल तर मला द्या. त्याच्याबद्दल आपण सीसीटीव्ही तपासून घेऊ. त्याबद्दल माझ्याकडे हा विषय आला नव्हता, परंतु आता तुम्ही हा विषय संपवतो. मी मनुष्य ते कारण दिलेला आज बाई लक्षात आता थांबा. नाही मी चर्चा झाल्यावर नाही जाणार, मी कारण मी खाली बसा. सुधीर भाई प्लीज, नाही हा विषय संपलेला आहे. एक चला समारोप होऊ द्या.